मंडळी, भारत सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि सिंचनाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी तसेच कृषी क्षेत्राचे डिझेलीकरण मुक्त करण्यासाठी ही प्रधानमंत्री कुसुम योजना ही सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेला मार्च 2019 प्रशासकीय मान्यता मिळाली आणि 2019 म्हणजेच जुलै 2019 ही योजना सुरू करण्यात आली. मंडळी, देशभरात सौर पंप आणि इतर नवीन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी या मंत्रालयाने ही कुसुम सोलर पंप योजना सुरू केलेली आहे. कुसुम या योजनेचा फुल फॉर्म आहे किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. हा कुसुम योजनेचा फुल फॉर्म आहे. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुसुम सोलर पंप या योजनेविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती, जशी की योजनेचा उद्देश, योजनेची पात्रता, योजनेची कागदपत्रे, योजनेचा लाभ, योजनेचे अनुदानाचे निकष काय आहेत, योजनेचा अर्ज कसा व कुठे करायचा, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी निलेश पोंड, तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सर्वात आधी बघूया आपण या योजनेचा उद्देश काय आहे. मंडळी, कुसुम सोलर पंप योजना माजी वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांनी सुरू केलेली आहे. त्यांचे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट एवढेच आहे की कमीत कमी मूल्यामध्ये सौर कृषी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच या योजनेमध्ये एकूण खर्च 3 विभागामध्ये विभागला गेला आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करते ते खालीलप्रमाणे आपण बघूया. मंडळी, शेतकऱ्यांना 3, 5 आणि 7.5 हॉर्स पॉवर म्हणजेच HP क्षमतेचे सौर पंप या योजनेमधून दिले जातात. सरकार शेतकऱ्यांना 60% अनुदान देते तर 30% खर्च सरकार कर्ज स्वरूपामध्ये देते. म्हणजेच पात्र अर्जदार शेतकरी सर्वसाधारण प्रवर्गातील असेल म्हणजेच ओपन कॅटेगरीतील असेल तर त्याला एकूण पंपाच्या किमतीच्या 90% एवढे अनुदान दिले जाते आणि उरलेली 10% एवढी रक्कम ही स्वतः त्याच्या खिशातून भरावी लागते. जर पात्र अर्जदार अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून येत असेल तर त्याला एकूण पंपाच्या किमतीच्या 95% अनुदान दिले जाते आणि उरलेली 5% एवढी रक्कम ही स्वतः त्या शेतकऱ्याच्या खिशातून भरावी लागते. मंडळी, आता आपण बघूया पंपासाठी किती जमीन असायला पाहिजे. जर मंडळी तुमच्याकडे 2.5 एकर पर्यंत जमीन असेल तर तुम्हाला 3 HP पंप हा दिला जातो. जर तुमच्याकडे 2.5 ते 5 एकरापर्यंत जमीन असेल तर तुम्हाला 5 HP पंप दिला जातो आणि जर तुमच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला 7.5 HP पंप दिला जातो. तर या अटीनुसार त्या त्या जमीन शेतकऱ्यास पंप हा उपलब्ध करून दिला जातो. तर मंडळी, आता आपण बघूया अनुदानाचा लाभ हा पंपानुसार कसा मिळतो. जर तुम्हाला 3 HP पंप घ्यायचा असेल आणि त्याची किंमत ही 1,93,803 रुपये एवढी असेल तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचा हिस्सा हा 10% 19,380 रुपये एवढी किंमत ही शेतकऱ्यांना भरावी लागते. जर अर्जदार SC ST या प्रवर्गातील असेल तर लाभार्थ्याचा हिस्सा 5% 9,690 रुपये एवढे भरावे लागतात आणि उर्वरित जी रक्कम आहे अनुदानाच्या स्वरूपामध्ये केंद्र सरकार ते त्या शेतकऱ्यांना देणार आहे. आता आपण बघूया जर तुम्हाला 5 HP पंप घ्यायचा आहे आणि त्याची किंमत ही 2,69,746 जर असेल तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभार्थ्याचा हिस्सा म्हणजेच 10% 26,975 एवढी किंमत त्यांना 5 HP पंपासाठी भरावी लागते आणि जर अर्जदार SC ST प्रवर्गातील असेल तर त्यांना 5% 5 HP पंपासाठी 13,488 रुपये एवढी किंमत भरावी लागते. जर तुम्हाला 7.5 HP पंप घ्यायचा असेल आणि त्याची किंमत ही 3,74,402 रुपये एवढी आहे तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% या प्रमाणे 7.5 HP पंपासाठी 37,440 रुपये एवढी रक्कम 10% प्रमाणे भरावी लागेल आणि जर अर्जदार शेतकरी हा SC ST प्रवर्गातील असेल तर त्याला 7.5 HP पंप घ्यायचा असेल तर 5% 18,720 रुपये एवढे हे भरावे लागतात. तर मंडळी, तुम्हाला या निकषानुसार हा पंप उपलब्ध करून दिला जातो. तर मंडळी, आता आपण बघूया या कुसुम सोलर पंप योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहेत. या योजनेसाठी सर्वात प्रथम स्वतः शेतकरी, दुसरं म्हणजे सहकारी संस्था,
तिसरं म्हणजे शेतकऱ्यांचा गट, चौथं म्हणजे जल ग्राहक संघटना आणि शेतकरी उत्पादक संस्था, हे लोक किंवा हे लाभार्थी या योजनेचा लाभ हा घेऊ शकतात। म्हणजे आता आपण बघूया या योजनेचे लाभार्थी निवडीचे पात्रता व निकष कोणते असतात। नंबर एक, अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार किंवा शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। नंबर दोन, बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील शेततळे तसेच पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी या अर्जासाठी पात्र असतील। नंबर तीन, ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असणार आहेत। आणि नंबर चार, ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा अधिक जमीन असेल असे शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर म्हणजे ही 4 निकष या योजनेसाठी लाभार्थी म्हणून महत्त्वाचे असणार आहेत। तर आता आपण बघूया मंडळी या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती। नंबर एक, 7/12 उतारा आणि त्यावरती विहिरीची नोंद असणे आवश्यक आहे। नंबर दोन, सामायिक 7/12 जर असेल किंवा शेतकऱ्यांचा गट असेल तर 200 रुपयाच्या बॉन्डवर इतर भोगवटादारांचं नाव व ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे। नंबर तीन, आधार कार्ड। नंबर चार, जातीचा दाखला। जर अर्जदार हा अनुसूचित जाती जमातीमधून अर्ज करत असेल तर जातीचा दाखला देणे आवश्यक आहे। नंबर पाच, बँकेचं पासबुक। नंबर सहा, अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो। आणि नंबर सात, रेशन कार्ड। ही एवढी कागदपत्रे महत्त्वाची असणार आहेत। तर म्हणजे आता आपण बघूया कुसुम योजनेसाठी अर्जाची फीस किती आहे। म्हणजे या योजनेअंतर्गत अर्जदारास सौर ऊर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅटनुसार 5,000 आणि GST एवढी फीस भरून हा अर्ज करावा लागतो। मंडळी या योजनेअंतर्गत अर्जदारास हे शुल्क म्हणजेच अर्जाची फीस मेगावॅटनुसार आकारली जाणार आहे हे लक्षात असू द्या। आणि ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत। 0.5 मेगावॅटसाठी ₹2,500 प्लस GST, 1 मेगावॅटसाठी ₹5,000 प्लस GST, 1.5 मेगावॅटसाठी ₹7,500 प्लस GST, 2 मेगावॅटसाठी ₹10,000 प्लस GST एवढी फीस भरून तुम्हाला या मेगावॅटनुसार तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्यानुसार तुम्हाला फीस भरून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। तर म्हणजे आता आपण बघूया या योजनेचा अर्ज कसा व कुठे करायचा। म्हणजे अर्जाची प्रक्रिया ही लांबलचक असल्याकारणाने आपण ती व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये लवकरच पाहणार आहोत। तर म्हणजे ही होती कुसुम सोलर पंप या योजनेची महत्त्वाची माहिती। म्हणजे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या नवीन योजनेच्या माहितीमध्ये। धन्यवाद।